शेतकऱ्याच्या यशामध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे समृद्धी ट्रॅक्टर्स। आमच्याकडे सोनालिका कंपनीचे सर्व ट्रॅक्टर्सचे मॉडेल्स मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूर तालुका पोलीस ठाणे आदीमध्ये भीमा नदीचे पात्र असून त्या पात्रामध्ये वेळोवेळी अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून चोऱ्याचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहेत। आज रोजी सकाळीसुद्धा एक पिकअप बाळूने भरलेला आमच्या पोलीस स्टाफला मिळून आल्याने त्याच्यावरती कारवाई करण्यात आली होती। त्या पिकअपचा संबंधित व्यक्ती म्हणजे त्याच्या नावावर ते पिकअप नाही आहे, परंतु त्याचे संबंधित ती व्यक्ती असल्यामुळे इसम नामे सोमनाथ विठ्ठल भालेराव उर्फ भालके असंसुद्धा त्यांचं इतर टोपण नाव आहे, तर त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये 240 नावाचं औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांना पंढरपूर येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं होतं। पंढरपूर येथून त्यांना अकलूज येथे हलवण्यात आलं, परंतु अकलूजमध्ये दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। त्या मृत्यू झाल्यानंतर तेथील त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी जे विषपाशन केलं होतं त्यांचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी कारवाई केल्यामुळं त्यांनी आत्महत्या केली आणि पोलिसांवर कारवाई करा असे त्यांचं म्हणणं होतं। त्यामुळं सर्व त्यांचे नातेवाईक पोलीस ठाणे येथे जमा झाले होते, त्यांनी त्याचा मृतदेहसुद्धा पोलीस ठाणे येथे आणला होता, परंतु सर्व नातेवाईकांची व्यवस्थित समजूत काढून आणि ज्या याच्यामध्ये जे काय दोषी असतील किंवा जे काय निघेल त्याच्यामध्ये तात्पुरते त्यामध्ये आम्ही त्यांचा तसा रिपोर्ट घेतलेला आहे, त्यानुसार आम्ही चौकशी करू आणि त्या संबंधित जर कोणी त्याच्यामध्ये आढळले तर त्या दोषीवरसुद्धा कारवाई करण्यात येईल। आणि या दृष्टीने आम्ही त्यांना समजून सांगून सदरचा मृतदेह कॉटेज हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टम करता पाठवण्यात आलेला आहे। यानंतरसुद्धा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये कोणी जर अवैधरित्या उत्खनन वाळूचे उत्खनन करून चोरी करत असतील तर त्याच्यावरसुद्धा पोलीस